मी मोबाईल काय माझ्याकडे नाही, पण जिल्ह्यातल्या म्हणताय की राज्यातल्या म्हणताय? महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची जी प्रतिक्रिया आली पत्राद्वारे, ती मी माझ्या स्वतः स्टेटसला ठेवली आहे. त्यांचं पत्र प्राप्त झालं. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारजी आणि ट्विटरवर सर्व पक्षी आमदारांच्या शुभेच्छा मला प्राप्त झालेल्या आहेत. राजकीय वजन तुमचं आहेच, पुढच्या काळात काही वजन अजून राजकीय वजन वाढणार आहे, जेणेकरून पुस्तकं अजून जास्त वाढतील. मी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतोय. मला डॉक्टरांनी सल्ला दिला की जास्त वजन वाढू नको. आता राजकीय वजन, राजकीयच वजन कमी करण्याचा प्रयत्न करतोय. कारण राजकीय वजन जास्त जर वाढलं तर बऱ्याच लोकांना त्याचे त्रास होतो, त्यामुळे राजकीय वजन सुद्धा कमी व्हावं असं मला वाटतं. आणि मला दुसरी राजकीय वजन वाढवायची काही अपेक्षा नाही. दिलीप पश्चिम, जिथं आमची ताकद आहे ते आम्ही सांगतो. आज अकोला पश्चिम मध्ये आमची ताकद आहे. महायुती जर एकत्र लढली तर मूर्तिजापूर आमच्याकडे होताच. परंपरागत तुकाराम भाऊ आमदार होते, त्याच्यानंतर तो मतदारसंघ आरक्षित झाला. आणि पातूर बाळापूर मागच्या वेळेस आम्ही घेतला, काँग्रेसकडून आम्ही विनंतीपूर्वक सोडवला, मात्र आम्हाला तर यश मिळालं नाही. त्याच्यामुळे हे दोन मतदारसंघ तर महायुतीमध्ये आमच्या हक्काचे मतदारसंघ आहेत आणि ते महायुती आम्हाला देईल याबद्दल दुमत नाही. ते असू देत ना, ते वरचे लोक ठरवतील ना. पण शेवटी आमदार म्हणून माझी जी मागणी पक्षाकडे आहे, जर मला पक्षाने विचारलं की ताकद तुम्ही जर आमदार आहात, चार वर्ष तुम्हाला आमदार केले पक्षाने, तुम्हाला निधी दिला आहे, गाव पातळीवर काम करायला संधी दिलेली आहे, तर दोन आमदारचं निवडून आणा. तर दोन हक्काचे मतदारसंघ कोणते? तर मी सांगितलंय की मूर्तिजापूर चांगला चेहरा आम्हाला मूर्तिजापूरमध्ये भेटण्याच्या तयारीत आहे आणि पातूर बाळापूर आणि अकोट पण आम्ही तिसरं घेतलं आहे. तिथे आमदार जरी भारतीय जनता पार्टीचे असले तरी शेवटच्या क्षणी महायुती जर एकत्र लढली नाही तर आमची तयारी असली पाहिजे. तुम्हाला असं काय वाटते महायुती एकत्र? मला याच्यासाठी असं वाटते धनुभाऊ, कारण आता महायुतीतले आणि महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष असं म्हणतात की आम्ही 100-100 जागा लढू. म्हणजे साधारण 300 जागा झाल्या ना, 100-100-100 288 मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला निवडणूक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की जर 100 ताणून धरलं तर ते वेगळंच लढावं लागेल. आणि जर 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं आम्हाला वाटत नाही. आम्ही राहायला पण नाही पाहिजे समाधान. लोकसभा निवडणुकीपासून त्याबद्दल मी अगोदरच माझे वेगवेगळे मत व्यक्त केले आणि अर्थातच नंतर मग महायुतीमध्ये मिटकरींनी बोलताना जरा पक्षश्रेष्ठींना विचारून बोललं पाहिजे असं महायुतीच्या तीनही नेत्यांचा सूर आला. ऑर्गनायझरमधून अजितदादांवर टीका झाली, त्या टीकेनंतर शेवटी आमच्या नेत्यांवर कोणी टीका केली तर आम्ही काही शांत बसणारे नाही. पण महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा प्रवक्त्याला आवर झाला असं जर महायुतीच्या वाटत असेल तर आम्हालाही वाटतं की महायुतीमधलं पण दोन्हीकडून, मग इकडं शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर असतील, यांनासुद्धा लगाम त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी घालवला पाहिजे. काल रात्री माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा माझा फोनवर संवाद झाला. काल दुपारी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मी पालकमंत्री असताना पुण्यामध्ये अंमली पदार्थाचा उहापोह किंवा तो वाढणार रेशो वाढलेला नव्हता. त्याचा अर्थ अजितदादा पालकमंत्री होते तेव्हा तो वाढला असा एक प्रकारे होत होता. त्यावेळेस आम्ही त्यांना उत्तर दिलं, तुमच्या वेळेस त्याला क्षुभ राजाश्रय होता का दादा, याचं उत्तर द्या. त्यानंतर त्यांनी प्रश्न मला फोन करून ते सविस्तर ऑडिओ आणि व्हिडिओ त्यांनी पाठवली. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की महायुतीमध्ये विसंवाद नको, तर आपण तिन्ही लोक एकत्र आलो पाहिजे. तर पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मला असं वाटते महायुतीचे सर्व समन्वयक आणि महायुतीचे सर्व वक्ते प्रवक्ते एकत्र बसतील आणि एक दिशा ठरवतील कोणी कोणाच्या नेत्यावर बोलू नये. दादांवर जर कोणी बोललं तर शेवटी आम्ही पण त्या पक्षाचे कार्यकर्ते होते, आमच्या राष्ट्राचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे शेवटी आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू. म्हणून महायुतीमध्ये विसंवाद होऊ नये याची काळजी दोन्ही घटक पक्षांनी घेतली पाहिजे. तुमची इच्छा असेल तर बोलतो, आता प्रश्न विचारला तर बोलतो. पण मला असं वाटतं काही ठिकाणी न बोललेलं बरं, सुरुवात तिकडून तर होऊ द्या, तिकडून उत्तर तयार.
अजून काही विचारायचं आहे? सर्व पत्रकार बांधवांना